शिक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा विविध घोषणाबाजींनी सोलापूर विद्यापीठाचा परिसर दणदणून गेला होता. EBC सवलतीची 50% रक्कम तात्काळ परत करा अशी मागणी करत सकल मराठा समाजासह विविध संघटनांच्या वतीनं सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून विद्यापीठ प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. या मागण्यांचं निवेदन कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांना देण्यात आले. कुलगुरूंनी सर्व महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचे 50% फी परत करण्याचे आदेश दिल्याचे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी सांगितलं. माननीय कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी आलो होतो. 6 जुलैला कुलगुरूंनी तत्परतेने सर्व महाविद्यालयांना कळवलं होतं की आर्थिक मागास दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 50% फी माफी आहे आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. पण यांच्या अखत्यारीत येणाऱ्या यांच्याशी संलग्नित असलेल्या 108 महाविद्यालयापैकी काही महाविद्यालयांनी हा नियम पाळा, बाकी सर्व सर्रास हे 100% फीची आकारणी करत होते. हे यांच्याकडं आम्ही विहित पुराव्यानिशी हे सांगून दिलं की तुमच्या आदेशाची हे लोक पायमल्ली करत आहेत आणि यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे. आज माननीय कुलगुरूंनी त्याला एकदम सकारात्मक प्रतिसाद देऊन 31 जुलैच्या आत 100% फी ही त्या विद्यार्थ्याला घेतली, ज्या विद्यार्थ्याकडून घेतली त्याला 50% फी माघारी द्यायचं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलं आहे. यावेळी नगरसेवक विनोद भोसले, जिजाऊ ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, रवी मोहिते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे यांनी या ठिय्या आंदोलनामागील हेतू स्पष्ट करत 31 जुलैच्या आत विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश कुलगुरूंनी महाविद्यालयांना दिल्याचं स्पष्ट केलं. परंतु काही कॉलेज अजूनही विद्यार्थ्यांकडून 100% फी आकारणी करत आहे, विद्यार्थ्यांना वेठीला धरून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करत आहे. कुलगुरूंचा आदेशाला त्या ठिकाणी मनावर न घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 100% फी घेऊन त्या ठिकाणी कुलगुरूंच्या आदेशाचं पालन न केल्यामुळं आणि शासनाच्या आदेशाचं त्या ठिकाणी दाद न दिल्यामुळं आज या ठिकाणी कुलगुरूंच्या विद्यापीठात कुलगुरूंच्या या ठिकाणी आम्ही 100% फी त्या ठिकाणी जे कॉलेज घेत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. की जे कॉलेजेस 100% फी आकारत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आणि आताच आमचे मित्र सन्मान्य रवी मोहितेंनी सांगितल्याप्रमाणे माननीय कुलगुरूंनीसुद्धा या ठिकाणी 31 जुलैचा त्यांना अल्टिमेटम दिला आहे. 31 जुलैपर्यंत ज्या विद्यार्थ्यांची 100% फी घेण्यात आली आहे त्यांची 50% फी त्यांना त्यांच्या अकाउंटवर त्यांना क्रेडिट करण्यात येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांची सध्याची प्रोसेस चालू आहे प्रवेशाची त्यांना 50% फी घेण्यात येईल. खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने योजना आखली आहे आणि योजनेला छत्रपती शाहू महाराजांनी ज्यांनी आरक्षणाचे जनक आणि ज्यांनी शिक्षणाची क्रांती ज्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केले या ठिकाणी बहुजनचा विद्यार्थी शिकला पाहिजे. जण प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन 50% फी माफी झालीच पाहिजे. ह्या संदर्भात प्राचार्यांनासुद्धा आम्ही भेटलो होतो, त्याच्यानंतर कुलगुरूंशी पण आम्ही निवेदन दिलं होतं. परंतु ह्याचं अजिबातपणे कोणत्याही प्रकार फरक पडलेला नाही आहे, कारण की कॉलेज प्रशासनाचा मनमानी कारभार हा चालूच होता. ह्या विरोधामध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सन्माननीय कुलगुरू मॅडम यांच्याशी संपर्क साधून त्यांना निवेदन दिलेलं आहे. 31 जुलैच्या आत ज्या विद्यार्थ्यांची 100% फी आकारली गेलेली आहे त्यांचे 50% फी आम्ही देणार आहोत असं त्यांनी लेखी आश्वासनसुद्धा आम्हाला दिलेलं आहे. जे आता विद्यापीठमध्ये ज्यांनी विद्यापीठनं प्रत्येक कॉलेजला विद्यापीठानंतर जे कॉलेज आहेत त्यांना आदेश दिले होते 50% फी भरून ॲडमिशन व्हावी आदेश दिले होते, तरीसुद्धा विद्यापीठांच्या कुलगुरूंचं न मानता 100% फी आकारली जात आहे. तरी ज्यांनी विद्यापीठ कुलगुरूचं आदेश निगर मानता 100% जी फी आकारत असतील तर त्या कॉलेजला आम्ही 31 जुलैच्या नंतर आम्ही कुलूप लावल्याशिवाय सोडणार नाही एवढं सांगतो. अखेर कुलगुरूंनी सकारात्मक पाऊल उचलत 50% फी परत करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याने विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अखेर ठिय्या आंदोलन मागं घेतलं.